अगर आप ज्येष्ठ नागरिक हो तो ये खबर आपके लिए है। शहर में साइबर क्राइम के नए मामले सामने आ रहे हैं, जिसमें फ्रॉड करने वाले लोग पुलिस, सीबीआई, सीआईडी के नाम से फोन या फिर वीडियो कॉल कर पैसा ऐंठने का काम कर रहे हैं। साइबर विभाग से मिली जानकारी के अनुसार पिछले कुछ दिनों से शहर के ज्येष्ठ नागरिकों को पुलिस, सीबीआई, सीआईडी जैसे विभाग से बात कर रहे हैं। ऐसे झूठे कॉल या फिर वीडियो कॉल आ रहे हैं। ये लोग बोलते हैं कि आपका पैन नंबर और आधार कार्ड किसी स्कैम में फंस गया है। साथ ही वे बोलते हैं कि वो उनकी मदद कर सकते हैं और पैसों की मांग करते हैं। साइबर विभाग का कहना है कि अगर आपको ऐसा कोई फोन आए तो तुरंत ही अपने नजदीक के पुलिस स्टेशन से संपर्क करें। साइबर पुलिस स्टेशन नागपुर शहर हे नवीन नवीन जे साइबर गुन्हेगार त्यांचे लोकांना फसवण्यासाठी जे तंत्र वापरतात त्या बाबतीत आम्ही वेळोवेळी नागरिकांना अलर्ट करत असतो। आता 2-3 दिवसांमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की सायबर गुन्हेगारांनी त्यांची फसवणुकीची पद्धत बदललेली आहे। सध्या आमच्याकडे 2 केसेस अशा प्रकारच्या आलेल्या आहेत, त्यामध्ये जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना पहिल्यांदा एक कॉल येतो, त्या कॉलमध्ये ते पोलीस असल्याचं आपल्या सिनियर सिटीजनला सांगतात। काही वेळा ते पोलीस म्हणून सांगतात, काही वेळा सीबीआयचा अधिकारी म्हणून सांगतात, कधी ईडीचा अधिकारी म्हणून सांगतात, कधी जे सीआयडी आहे, ईडी आहे, नंतर एक आत्ताच्या केसमध्ये आमच्याकडे टेलिग्राफ पोस्ट अँड टेलिग्राफचा ऑफिसर म्हणून अशी केस आलेली आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे पोलीस अधिकारी आत्ताच्या सांगून फोन करतात, त्यानंतर व्हिडिओ कॉलवर ते त्यांच्या पोलिसांचा लोगो किंवा ईडीचा लोगो वापरून व्हिडिओ कॉल केला जातो। समोर व्यक्ती दिसत नाही परंतु लोगो दिसत असतो आणि त्यातून ते सिनियर सिटीजनला सांगतात की तो तुमचा जो पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ते आम्हाला फ्रॉड स्कॅम मध्ये सापडलेला आहे। तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबरचा वापर लोकांना फसवण्यासाठी झालेला आहे, कुठल्या तरी मोठ्या स्कॅम मध्ये तुमचा नंबर आलेला आहे। अशा पद्धतीने त्यांना ते सांगितलं जातं आणि त्यानंतर त्यांना प्रेशराइज केलं जातं, धमकी दिली जाते, तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला अटक करावं लागेल। अशा पद्धतीने त्यांच्यावर सायकोलॉजिकल त्यांच्यावर प्रेशर टाकलं जातं आणि त्यानंतर जर तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला त्यासाठी पैसे पाठवावे लागतील आणि ते वेगवेगळे अकाउंट देतात आणि त्या अकाउंट मधून ज्या सिनियर सिटीजनची फसवणूक केली जाते। अशा पद्धतीच्या केसेस आमच्या समोर आलेल्या आहेत। यामध्ये बऱ्याच वेळा ते व्हॉट्सअपवर, व्हिडिओ कॉलवर, वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लेटर रेट्स त्यांनी वापर केलेला आहे, सीबीआयच्या लेटर रेटचा वापर केलेला आहे, मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केलेला आहे। तर यापासून सर्व जनतेने सावधान राहिलं पाहिजे। अशा प्रकारचे पोलीस विभागाकडून, कुठल्याही सुरक्षा एजन्सीकडून, तपास एजन्सीकडून अशा प्रकारचे कुठलाही फोन कॉल, व्हिडिओ कॉल केला जात नाही। अशा प्रकारे जर तुम्हाला कॉल येतोय तो तुम्ही 100% तो फसवणुकीचा कॉल आहे लक्षात घ्या। अशा प्रकारचा कॉल आल्यानंतर घाबरून न जाता तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना याबाबत आपला जो प्रसंग आहे तो शेअर करा आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही पोहोचा। अशा प्रकारे पोलीस कोणालाही व्हिडिओ कॉलवर कॉल करत नाहीत आणि अशा प्रकारे फोनवर, व्हिडिओ कॉलवर कोणालाही अशा प्रकारे अरेस्ट करू शकत नाहीत। याबाबत लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे। अशा प्रकारची फसवणूक आता सध्या ट्रेंडमध्ये आहे, तरी सर्व विशेषतः जे सिनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना मी सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर आणि नागपूर पोलीस शहर यांच्या माध्यमातून आवाहन करतो, अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकीला आपण बळी पडू नका। अशा प्रकारचा कोणाचा कॉल आला, व्हिडिओ कॉल आला, तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला पोहोचा आणि त्याबाबतची तक्रार तुम्ही त्यांना द्या आणि जर फसवणूक झाली तर तात्काळ 1930 कंप्लेंट द्या किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला या। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।